नमस्कार, मी सोनाली देवरेकर स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करत आहे। दिवाळी झाली, दिवाळीचं गोडधोड झालं, त्यामुळे आता काही तिखट झणझणीत करण्यासाठी मी चुलीवरचं मटण दाखवणार आहे। चला ताप, मी 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे, मध्ये मी हे तमालपत्र टाकते, त्याच्यानंतर कांदा टाकणार आहे। मी 3 मोठे कांदे चिरून बारीक चिरून घेतले आहे। मी 1 किलो मटण करणार आहे चुलीवरचं। मटण मी धुवून स्वच्छ करून ठेवून दिलं आहे। आता हा कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। चुलीवरचं मटण फार सुरेख लागतं, म्हणून मी आज चुलीवरचं मटण दाखवणार आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे आले लसूणची पेस्ट घालून घेतली आहे, आणि त्यानंतर कांदा खोबऱ्याचं मी वाटण तयार करून घेतलं आहे, ते आपण टाकणार आहोत। कांदा आता सोनेरी रंगावर आला आहे, आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून देऊ। मी 1 सुका नारळ घेतला आहे आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे। ह्याला थोडंसं 3 सुटेपर्यंत आपण थोडं परतून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत। मी 4 ते 5 चमचे घरचा मसाला टाकणार आहे, तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता। मी हे कुकरमध्ये करते कारण का लवकर होण्यासाठी, तुम्ही पातेल्यात वगैरे करू शकता। 4 ते 5 चमचे मसाला टाकला आहे, आणि त्याच्यातच मी 2 चमचे मटण मसाला टाकणार आहे। थोडीशी हळद टाकणार आहे, 1/2 चमचा हळद, आणि थोडस मीठ टाकणार आहे 1 चमचा, आधी टाकून घेणार आहे। मी चांगलं परतून 3 सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। चुलीवरचं मटण खूप छान लागतं, म्हणून मी आज चुलीवरचं मटण करणार आहे। हे बघा, याला 3 सुटलं आहे। आता थोडस 1 चमचाभर पाणी टाकून घेऊ। धुवून स्वच्छ करून घेतलं आहे, आता आपण हे मिक्स करूया आणि कुकरच्या 7-8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे चांगलं शिजून आपल्याला गाव चुलीवरचं मटण खायला मिळणार आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यात परत मी 2 चमचे मीठ टाकणार आहे। मीठ बेताने टाकायचं आहे कारण का आधी थोडस टाकलेलं आहे, म्हणून थोडं बघूनच टाकायचं आहे। त्याच्यात मी पाणी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर कुकरच्या 7-8 शिट्ट्या काढून घेणार आहे। जिकडे सगळीकडे आवाज येत आहे आजूबाजूला, आता याच आपण 7-8 शिट्ट्या काढून घेऊया आणि त्याच्यानंतर बघूया।
तयार झाला आहे। आपण 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। आता मटण एकदम मस्त शिजला आहे। मटण आपण भाकरी, कांद्याची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, फुलका, भात याच्या बरोबर खाऊ शकतो। तयार आहे आपलं चुलीवरचं गरमागरम झणझणीत मटण।